आता आपण मंदिरामध्ये चाललोय आणि वे टू टेम्पल तिथं पाठी होती तिथं खाली टेम्पल कडे कन्याकुमारीचं जे टेम्पल आहे त्या मंदिरामध्ये आपण इकडनं आता खालनं चाललो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सगळं साऊथ इंडियन इडली डोसा याची छोटी छोटी पण चांगली अशी जॉईंट्स आहेत भरपूर. राहायची सोय पण भरपूर आहे. इथे आजूबाजूला आपण बघू शकतो इथे एक हॉटेल आहे, हे एक इथे हॉटेल आहे, समोर एक हॉटेल आहे, या साईडला मागच्या बाजूला पण भरपूर हॉटेल्स आहेत. हे पण एक हॉटेल दिसतंय इकडे आणि हे समोरच्या बाजूला मंदिर. मंदिरात आतमध्ये मोबाईल शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे त्याच्यामुळे बाहेरचाच फक्त परिसर आपल्याला बघता येईल आणि मंदिरामध्ये आतमध्ये काय आहे हे नंतर बाहेर येऊन मग तुम्हाला सांगतो. या मंदिराच्या बाजूला तिथे हे यांना निवास आणि श्री मनिया वगैरे अशी सगळी हॉटेल्स आहेत. चला इथे मंदिरात आतमध्ये जाऊ. सगळ्या लोकांनी चपला इथेच काढल्यात बाहेर. सगळा चपलांचा कट बघतो आपण इथे बाहेर किती किती चपला आहेत त्या काढलेल्या. आपण पण इथे चपला काढू आणि आतमध्ये जाऊया. चला इथे लोक शंख वाजवून बघतायत वास्तव काय नाही ते आणि बाहेर चपलांचा खर्च दाखवला पण बाहेर चप्पल काढायची आवश्यकता नाही. इथे चप्पल स्टँड सुद्धा आहे. आतमध्ये येऊन आपण चप्पल काढू शकतो. फ्री चप्पल स्टँड आहे असं लिहिलेलं आहे इथे. सेफ फ्री फॉर फुटवेअर. त्या साईडनी पण आतमध्ये यायला एंट्री आहे. बीच रोड आणि असं सगळं लिहिलंय. सनसेट पॉइंटला पण इकडनं राहायचं समोरनं थोडं लांब आहे त्याच्यामुळे आपण गाडी घेऊन जाणार आहोत. मोठी बॅग असेल तर अलाउड नाही आहे इथे ठेवायची. पण तिथली बॅगेचा साईज बघितला किती आहे तो आणि मग बॅग घेऊन जा म्हणून सांगितलं. आतपाय धुवायचे इथे आणि आतमध्ये जायचं. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे पण व्हिडिओ आपण काढणार नाही आतमध्ये. हा थोडासा मंदिराचा परिसर दगडांनी अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं असं हे मंदिर आहे. त्या इथल्या एरियामध्ये शूटिंग व्हिडिओ काढला तरी चालेल असं सांगितलं. मी विचारलं म्हणून इथे व्हिडिओ काढतो. आतमध्ये सुद्धा आपण जो स्तर दर्शनाला आतमध्ये जातो तो स्तर सगळीकडे इलेक्ट्रिकचे दिवे आहेत व्यवस्थित लावलेले. उजेड प्रचंड आहे. पण मंदिराचा मूर्ती जिथे आहे कन्याकुमारी भगवती माता ही मूर्ती जिथे आहे तिथे मात्र आतमध्ये सगळे नेहमीप्रमाणे तेलाचे दिवे समया भरपूर आणि एक दिवा मातेच्या डोळ्यामध्ये पण तेवतो का काय डोळ्यामध्ये पण चमक एक दोन दिव्यांची अशी दोन्ही डोळ्यामध्ये आपल्याला दिसते. तर असं हे कन्याकुमारी मातेचं मंदिर ही लाईन जी आपण बघतोय ही जनरल लाईन आहे. म्हणजे आपल्याला पैसे न देता पण या लाईनीतनं जाऊन दर्शन घेता येतं. आणि तिकडनं समोरच्या बाजूने जे आपण आतमध्ये जातो तिथे 20 रुपये द्यायचे आणि मग तिथनं आतमध्ये जायचं. आत्ता ॲक्च्युली उलटं झालं. आम्ही 20 रुपये देऊन आतमध्ये गेलो पण ही जी लाईन आहे या लाईनीमध्ये कोणीच नाही आहे आणि सगळे 20 रुपये देऊन आतमध्ये जात आहेत. तर असं आहे भगवती माता कन्याकुमारी माता हिचं मंदिर. आता सूर्यास्त जवळ होत आला आहे. 6:30 वाजता सूर्यास्त आहे. तर आपण सूर्यास्ताच्या आत आपल्याला सनसेट पॉइंटला पोहोचायचं आहे. हे मंदिर आणि हे समोरच्या बाजूला मंदिर. आता आपण बाहेरच्या बाजूला चाललोय. जिथे चपला काढल्या होत्या तिथे चपला काढून आता पुढच्या स्पॉटला आपण जाऊ. आणि हा जो परिसर आहे त्या हा परिसर मी परत येऊन तुम्हाला व्यवस्थित सगळा दाखवेल. हे आमचं हॉटेल आहे. इथे आम्हाला रूम्स मिळाल्या आहेत. चांगलं हॉटेल आहे. उद्या सनराईजसुद्धा हॉटेलमध्ये दिसेल असं सांगितलं आहे. बघूया सनराईज
हॉटेलमधनं दिसतो का ते. आता मी जेवायला आलो आहे रात्रीचा, आणि साऊथला इथे एक इशू आपल्याला थोडासा येऊ शकतो की जेवायच्या वेळेला इथे फक्त आपल्याला जेवणच म्हणजे फक्त मील्स मिळतं, बाकीच्या गोष्टी मिळत नाही. पण हे एक समर हॉटेल आहे, हॉटेल मारुती म्हणून, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. इथे मात्र उत्तप्पा आणि डोसा आत्ता रात्रीच्या वेळेलासुद्धा मिळेल. सकाळच्या वेळेला इडली आणि वडा सगळं आहे, पण आत्ता आपल्याला इथे डोसा आणि उत्तप्पम हे मिळतं. आणि हा सगळा इथला कन्याकुमारीचा बाजारचा एरिया असल्यासारखा आहे. एक थोड्या वेळाने आपण इथे एक फेरफटका मारूया, जेवण झालं की फेरफटका मारू. नेहमीसारखं इकडे केळीची पानं आली आहेत. मी केळीची झाडं इथे किती असतील बघा, इतक्या लोकांना केळीचं पान प्रत्येक वेळेला देतात. आता हे केळीचं पान आलं आहे आणि ह्याच्यावरती सर्व करून काटा चमचा नाही, काटा चमचा म्हणजे आता आपला हातच, आपल्या हाताने आपल्याला खायचं आहे डोसा असो उत्तप्पम असो. तर मी उत्तप्पम ऑर्डर केलं आहे, बघूया आल्यावरती कसं आहे ते. साऊथची लोकं किती प्रेमळ आहेत बघा, आणि सर्विस यांची किती अलर्ट आहे. इथे माझ्या केळीच्या पानावर तुम्हाला तीन चटण्या दिसतील, पण यातली पांढरी जी आपल्याला चटणी दिसते ती तिखट नाही आहे. आणि आपल्या व्हिडिओ आणि आपल्या व्हिडिओंच्या मागे जी व्यक्ती असते मनीषा आपटे म्हणजे माझी मिसेस, ती तिखट जास्त खात नाही, मिरची खात नाही, त्याच्यामुळे तिला चटणी त्यांनी परत तिकडे डबल वाढली बघा. म्हणजे बाकीच्या दोन चटण्या घेतल्या नाहीत म्हणून ही चटणी एक्स्ट्रा वाढली. सांगायचा मुद्दा म्हणजे काय की किती अलर्ट आहे तिथली लोकं, हा मुद्दा फक्त सांगायचा होता. पहिली डिश आली आहे माझन साहेबांची पुरी भाजी, पुऱ्या टम्मा फुगल्यात मस्त आहे. मीर रवा डोसा, ऑनियन रवा डोसा. इथे आणायची पद्धत पण बघा कशी आहे, केळीच्या पानामध्ये स्ट्रे, त्याच्यावरती केळीचं पान आणि त्याच्यावरनं सर्व्ह करतात. खायचं पण केळीच्या पानामध्ये, आणतात पण केळीच्या पानावर. या समोरच्या हॉटेलमध्ये जेवण झालं, मारुती मारुती हॉटेलमध्ये, अतिशय सुंदर आहे. आपण जर का आपल्यापैकी कोणी कन्याकुमारीला आलं तर या हॉटेलमध्ये अगदी अवश्य या. जसं मी मगाशी सांगितलं, हे आपलं हॉटेल आहे, हॉटेल सी व्ह्यू, आणि नावाप्रमाणे सी व्ह्यू म्हणजे खरोखरच मागच्या बाजूला आणि आवच्या बाजूला समुद्र आहे. इथे हॉटेलची सगळी रेलचेलच आहे. तर चला मी तुम्हाला आता या कन्याकुमारीच्या हा जो मोठा रस्ता आहे, हा रस्ता आणि नंतर हा रस्ता, याच्यावरती एक फेरफटका मारतो. असं म्हणा कन्याकुमारी शहराची एक छोटीशी राऊंड, आणि काय काय कुठे कुठे कुठली कुठली दुकानं आहेत, किंवा इथे आपण अजून काय करू शकतो, जेवायला अजून कुठली सोय आहे इथे, ते आपण याच्यामध्ये बघूया. कन्याकुमारीमध्ये राहायला विवेकानंद आश्रम यांची पण अतिशय सुंदर आणि चोख व्यवस्था आहे. तिकडे आपल्याला अतिशय रिझनेबल रेटमध्ये चांगल्या रूम्स मिळतात. आणि विला हवी असेल किंवा सेपरेट एका बाजूची अरेंजमेंट हवी असेल, जिकडे एका रूममध्ये चार पाच जणं राहतील, अशी पण सोय आहे. काही गल्ली आहे आणि या गल्लीमध्ये अगदी सगळी चहल पहल आहे. पंजाबीच्या काही पाट्या आहेत, महाराष्ट्रीयन मराठी जेवणाच्या पण पाट्या आहेत, गुजराती मारवाडी. आता इथे समोर हे दिल्ली पंजाबी ढाबा जो दिसतो आहे, या दिल्ली पंजाबी ढाबामध्ये इथे त्यांनी लिहिलं आहे मारवाडी, गुजराती, बिहारी, MP, UP सगळंच टाकलं आहे. जैन आणि शुद्ध जेवण. आणि हा पंजाबी ढाबा आहे, प्रोप्रायटर राज पुरोहित. हा समोरचा मेन रोड आहे, हा समोरच्या बाजूला हा जो रस्ता आहे हा मेन रोड आहे. तिकडनं आम्ही आतल्या बाजूला आलो आमच्या हॉटेलच्या साईडला जायला. तर ही गल्ली इथपर्यंतच आहे आणि आता इथनं मागे फिरू आपण. तर मी अकोमोडेशनबद्दल सांगत होतो, या गल्लीमध्ये पण भरपूर अकोमोडेशनचे आपल्याला चॉईसेस दिसतात. इथे अगदी बजेटपासनं ते लक्झुरियस आपल्याला हॉटेल्स पाहायला मिळतात. तर या ही जी गल्ली आहे इथेसुद्धा चांगली चांगली मोठमोठी आणि लक्झुरियस अशी हॉटेल्स दिसत आहेत. चार्जेसबद्दल जर का म्हणाला तर तुम्ही इथे चार्जेस निगोशिएट पण करू शकता, आणि अगदी 500 रुपयापासनं
ते 5 ते 10 हजार रुपयापर्यंत पण इथे आपल्याला राहायला खोल्या मिळतात. हे एक हॉटेल सन रॉक म्हणून आहे. पण या साईडची आत्ता ही जी आपण हॉटेल्स बघतोय ही थोडी समुद्रापासनं जास्त नाही पण 1-2-3 मिनिटाच्या अंतरावर आहेत. अगदीच समुद्रकिनारी नाही आहेत पण सगळी ही जी अख्खी गल्ली आहे या अख्ख्या गल्लीमध्ये आपल्याला ही सगळी हॉटेल्सचीच गल्ली म्हणायला हरकत नाही. कारण इकडे सगळं चालतं, इथल्या लोकांचा उदरनिर्वाह तो या आपल्या टुरिझमवरतीच चालतो. कन्याकुमारीमध्ये जे टुरिझमसाठी लोकं येतात त्याच्यावरती सगळा यांचा उदरनिर्वाह चालतो. तर अशी ही एक गल्ली आत्ता आपण बघितली ही सगळी. आणि पलीकडच्या बाजूला अजून एक गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये पण आपण जाऊ. आणि नंतर विवेकानंद रॉक गार्डनला बोटीने जाण्यासाठी म्हणूनचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती पण आपण एक फेरफटका मारू. आणि थोड्या वेळापूर्वी आपण मंदिरात गेलो होतो कन्याकुमारी देवीच्या, भगवती कन्याकुमारी, त्या देवळाच्या रस्त्यावर पण आपण जाऊया. हा जो रस्ता आहे हा मंदिराकडे जातो, देवीच्या मंदिराकडे. इथनं आपण एक फेरफटका मारूया. इथे पाठी आहे वे टू थिरुवरियार आणि विवेकानंद रॉक. आणि असं थोडंसं पुढे गेलं की हाच रस्ता कन्याकुमारी भगवती देवीच्या मंदिराकडे पण जातो. चला थोडंसं पुढे जाऊ. उद्याला आपल्याला विवेकानंद रॉकला जायचं आहे. त्याचे काय काय टायमिंग्स आहेत ते उद्याला आपण उद्याला जायचं आहे त्याच्यामुळे आत्ता जाऊन टायमिंग वगैरे बघूया. सकाळी आपल्याला लवकर जायचं आहे त्याच्यामुळे एक किती वाजता तिथे पोचायला लागेल ते बघूया. अशी सगळी दुकानं आहेत या मंदिराच्या रस्त्यावरती. पुढे गेले की मंदिर आहे आणि सगळी दुकानं आहेत. इथे हवं तर आपण शॉपिंग जे आपल्याला हवं ते करू शकतो. बार्गेन थोडं करायला लागतं पण व्यवस्थित बार्गेन केलं तर रिझनेबल किमतीमध्ये तुम्हाला हव्या त्या गोष्टी इथे अशा मिळू शकतील. शंख शिंपल्यांची तर इकडे अगदी रेलचेलच आहे. पाहिजे थोडे शंख शिंपले इथे आपल्याला बघायला आणि विकत घ्यायला मिळतात. या रस्त्यावर पण खायची दुकानं भरपूर आहेत. राहायची पण दुकानं नाही, राहायची पण सोय इथे बऱ्यापैकी आहे आतमध्ये. पण हा जो रस्ता आहे हा जास्त करून बहुतेक राहायच्या ठिकाणांपेक्षा शॉपिंग आणि जेवायच्या गोष्टी ह्याच्यासाठी, खायच्या गोष्टी ह्याच्यासाठी इथे जास्त दुकानं दिसत आहेत. आता संध्याकाळचे 8:30 वाजत झालेत, संध्याकाळचे म्हणा रात्रीचे म्हणा, त्याच्यामुळे हळूहळू आता इथली चहल पहल थोडी कमी झाली आहे. पण संध्याकाळी जेव्हा आम्ही इथे आलो होतो मंदिरामध्ये जायला, आहे समोरच्या बाजूला मंदिर आहे तिथपर्यंत पण आपण एक चक्कर मारू, त्यावेळेला मात्र हा रस्ता पूर्ण गर्दीनी ओसंडून वाहत होता. या इथनं ही जी शिपिंग कंपनी आहे इथनं एंट्रन्स आहे आज जायला. नॉर्मल तिकीट जे आहे ते 75 रुपये नॉर्मल तिकीट आहे आणि स्पेशल तिकीट जे आहे ते 300 रुपये स्पेशल तिकीट आहे. काय नॉर्मल आहे आणि स्पेशल तिकीटमध्ये काय आहे हे आतमध्ये कोणी असेल तर आपण बघू. पण कोणी नसेल समजा तर मग काय हरकत नाही, उद्या सकाळी आपल्याला कळेलच. हे इकडनं एंट्री आहे, एक गेट आहे यांचा. एक गेट आता बंद आहे पण तरी आपण बघून घेऊ काय आहे ते. स्पेशल एंट्री तिकीट 300 रुपये. वे टू स्पेशल एंट्री तिकीटचं टायमिंग्स वगैरे आपण बघू काय आहे. 7:45 पासून सुरू होतं ते 4 वाजेपर्यंत आहे. 75 रुपये पर हेड तिकीट आहे आणि स्पेशल एंट्री तिकीट जी आहे ते 300 रुपये आहे. आता नॅचरली संध्याकाळी क्लोज्ड आहे आणि एव्हरीबडी शूड कम इन क्यू. म्हणजे असं असणार आहे, मला तरी असं वाटतं की बोट एकच आहे, फक्त इकडे तुम्हाला प्रायोरिटी मिळेल 300 रुपये काढल्यावरती. इमिजिएटली लाईनीत न थांबता तुम्ही पुढे जाऊ शकाल असं बहुतेक मला वाटतं आहे. पण उद्याला आल्यावरती कळेल. आणि हे 75 आणि हे 300 रुपयाचे तिकीट आहे ते जाऊन आणि येऊन असं तिकीट आहे. म्हणजे जायला आणि यायला एकच तिकीट आणि म्हणजे 75 रुपयात आपण जायचं पण आणि यायचं पण.
साईड बाय साईड वारा पण खूप सुटला आहे आता इकडे, आणि या इथनं पण समुद्र चांगला दिसतो. आणि हा बघा समुद्र इथनं व्यक्ती व्यवस्थित दिसतो. आता अंधारा थोडा कमी दिसेल पण इथे या बोटी आणि हा समोर समुद्र. पाण्यामध्ये लाईट पडला आहे वरनं, तो लाईट सुद्धा सुंदर दिसतोय. पण वारं मात्र खूप आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का नाही येतोय आत्ता मला कल्पना नाही, एडिटिंगच्या वेळेला मात्र कळेल. आवाज येत असेल तर हा भाग ठेवीन, नाही तर हा भाग कट करीन. जिकडनं बोट सुटते तिथनं आपण आता परत पुढे मंदिराचा जो रस्ता आहे तर त्या मंदिराच्या रस्त्यावरती आलोय. आणि इथे दोन्ही बाजूला काय काय आहे, आपल्यापैकी जर का इथे कोणी आला तर आपण इथे काय काय करू शकता हे आपल्याला इथे आल्यावरती रादर इथे यायच्या आधीच समजावं, त्याच्यासाठी हा व्हिडिओ. बऱ्याच गोष्टी आहेत इथे खरेदी करायला आपल्याला. टेक्सटाईल म्हणजे साड्या तर आहेत, शर्ट पॅन्ट्स रेडीमेड्समध्ये भरपूर काही आहे. शंख शिंपले आणि हे आर्टिफिशियल मणी सगळे, मोती नाही आर्टिफिशियल मणी आहेत सगळे ते आहेत. आणि राहायला आणि जेवायला पण सोय आहे. मंदिर समोरच्या बाजूला आहे, तिथपर्यंत जाऊ आणि मग तिथनं आपण परत फिरू. स्पायसेसचं दुकान आहे, चांगलं आहे दुकान, चांगलं दिसतं आहे. श्री पदम स्पायसेस, मसाल्याची दुकानं खूप आहेत. आणि हे कन्या हँडीक्राफ्ट्स म्हणून दुकान आहे. काय इथनं मोमेंटो किंवा सुवेनियर्स त्यांच्या असतील त्याच्यासाठी इथे दुकान आहे. हे एक इथे हॉटेल आहे, हॉटेल समुद्र, चांगलं उंच आणि मोठं हॉटेल आहे. हे एक हॉटेल आहे, हॉटेल सरावना म्हणून, ऑथेंटिक व्हेजिटेरियन व्हेज हॉटेल. आणि हे समोर कन्याकुमारी भगवती मंदिर. भगवती या नावावरनं मला अजून एक अशी आठवण झाली की आपल्यापैकी कोणी रत्नागिरीला राहत असेल किंवा रत्नागिरीमधून हा व्हिडिओ जर का कोणी बघत असेल तर भगवती हे मंदिर रत्नागिरीमध्ये पण आहे आणि ते सुद्धा असं समुद्रकिनारीच आहे. म्हणजे भगवतीचं आणि समुद्राचं बहुतेक काही रिलेशन काही नातं असणार. ही दोन्ही मंदिरं समुद्राच्या किनारी, एक थोडं वरच्या बाजूला आणि एक दुसरं हे खालच्या बाजूला. हा एक मोठा ग्रुप आला आहे चांगला आणि फोटो सेशन चालू आहे त्यांचं. आपण मगाशी उजेडामध्ये हे मंदिर बघितलं, आता एक अंधारामध्ये हे भगवती अम्मन टेम्पल. चला आता रस्त्याच्या मागच्या बाजूला परत जाऊ आणि दुसरा अजून एक रस्ता दाखवायचा राहिला आहे. त्या रस्त्यामध्ये काय आहे त्या रोडवरती त्याची पण आपण माहिती घेऊया. आपण आत्ता हा रस्ता बघितला, हा मंदिराकडे जाणारा आणि हे विवेकानंद रॉककडे जाणारा, त्याच्याबरोबर समोर हा अजून एक रस्ता आहे. हा रस्ता बहुतेक पुढे मेन रोडला मिळतो असं मला वाटतं. तर आपण जाऊया पुढे आणि बघूया हा रस्ता कुठे मिळतो. तो दोन्ही साईडला परत तेच आहे, जेवायची सोय, मारवाडी पंजाबी धाबा आणि बाकीची सगळी हॉटेल्स. आणि मसाल्याचे पदार्थाचे दुकानं मात्र खूप आहेत. आणि आता जग बदलतं आहे, इकडे एक टॅटू शॉप पण आहे. आता हा मेन रोडला जाईल बहुतेक, तर आपण इथं मेन रोडला जाऊ आणि पुढनं उजव्या हाताला वळून परत आपण आपल्या हॉटेलच्या रस्त्याला, तो रस्ता येईल तिकडनं परत आपल्या हॉटेलच्या रस्त्याला येऊ. इथे अजून एक हॉटेल आहे राहण्यासाठी, हॉटेल सर्वाना, हॉटेल सर्वाना म्हणून आहे. हा एक मेजर चौक इथला कन्याकुमारीमधला. या साईडला गेलं, या साईडला की आपण परत समुद्राकडे जाऊ. या साईडला गेलं की त्रिवेंद्रम मदुराई याचा जो हायवे आणि जो रस्ता आहे तो उजव्या हाताला आहे. समोर एक पाटी आहे, कसली आहे ती झूम करून बघू तुम्हालाही दाखवायचा प्रयत्न करतो. इथनं काय काय आहे ते कुठला अच्छा नागरकोइल, म्हणजे आम्ही जे आलो मगाशी ते इथनं नागरकोइल मार्गे आलो.
नागरकोयल 19 किलोमीटर लिहिलं आहे, बस स्टँड 500 मीटर, भगवती टेम्पल 300 मीटर, आणि हा समोर लाईट टॉवर पण दिसतो आहे, वॉच टॉवर सारखा समुद्रकिनारी असल्यामुळे आणि तिकडनं लाईट कसा मारतात बघा मस्त. हे समोरच्या बाजूला आपलं हॉटेल आहे, त्या हॉटेलच्याच रस्त्याला आपण आलो आणि इथे एक ड्रायफ्रूटचं दुकान आहे. खाली भरपूर लोकं खायला बसली आहेत. चौपाटी पुण्यातली सारस बाग म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी अशा चौपाटी असतात. ठाण्यामधलं कोण बघत असेल तर तळावपाळी, कोल्हापूरचं कोण बघत असेल तर रंकाळा तलाव, अशा सगळ्या जी आपली ठिकाणं आहेत की जिकडे असं स्ट्रीट फूड मिळतं असं ही सगळं ठिकाण आहे. आणि प्रचंड गर्दी आहे लोकांची खायला, जास्त झूम करत नाहीतर कोण कोण काय काय खात आहे हे आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॅमेरामध्ये सगळं कॅप्चर होईल. पण भरपूर लोक इथे खायला बसलेली आहेत, भरपूर लोक. बाकीचे सगळे रस्ते दाखवले, हा एक रस्ता दाखवायचा बाकी होता. आणि मुख्य म्हणजे या रस्त्याला का आलो, इथे HDFC ची पाटी दिसली, HDFC बँकेची. तर इथे ऑनलाईन पेमेंट सगळीकडे घेतात बऱ्याच ठिकाणी, 99% सगळ्या ठिकाणी गुगल पे किंवा दुसरं कुठलंही UPI ॲप असेल त्यांनी पेमेंट होतं. पण अगदीच जर का कॅश संपत आली असेल तर इथे HDFC ATM आहे, इथे येऊन आपण पैसे काढू शकतो. म्हणजे समोरच्या बाजूला आपण जे मंदिराच्या बाजूला गेलो त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट हा रस्ता आहे. आणि इथे एक हॉटेल सनराईज म्हणूनसुद्धा एक बाजूला आहे, हॉटेल सनराईजच्या समोर, हॉटेल अशोकाच्या समोरच्या बाजूला. तर आता ऑलमोस्ट आपला आमचं हॉटेल आणि रॉक गार्डनकडे, तर आता ऑलमोस्ट आमचं हॉटेल आणि विवेकानंद रॉक मेमोरियल आणि कन्याकुमारी मातेचं मंदिर या साईडला, हा सगळा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, कुठले कुठले रस्ते कुठे जातात, कुठे कुठली दुकानं आहेत, हे सगळं आपलं पाहून झालं आहे. तर आता आणि मीसुद्धा चालत चालत आमच्या हॉटेलच्या जवळ आलेलोच आहे, इनफॅक्ट समोरच आलेलो आहे, समोरच आमचं हॉटेल आहे. तर आता हा व्हिडिओ कन्याकुमारी दर्शन म्हणायला हरकत नाही थोडक्यात, थोडा अंधारात संध्याकाळच्या वेळेला झाला आहे, पण त्याचा एक फायदाही असा झाला की रस्त्याला गर्दी कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी आणि काय काय इथले महत्त्वाचं, कुठे खायचं, कुठे जेवायचं, कुठे राहायचं हे सगळं, आणि बोटीचं टायमिंग काय काय आहे, बोटीचे तिकीट किती आहेत, त्याच्यानंतर कन्याकुमारी देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर कुठल्या बाजूनी कुठे जायचं, ही सगळी माहिती तुम्हाला मिळाली असेल. तर या मागच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो, आमच्या हॉटेलचं पण रेस्टॉरंट आहे, हे माझ्या मागेच आमचं हॉटेल आहे, तिथे पण रेस्टॉरंट आहे. पण आम्हाला आज स्पेशल उत्तप्पा डोसा खायचा होता. जसं बहुतेक मी काही वेळापूर्वी सांगितलं की इकडे रात्रीच्या वेळेला किंवा ज्यावेळेला मील्स म्हणजे इथलं जेवणाची वेळ असते त्यावेळेला इडली डोसा हे पदार्थ मिळत नाही, सकाळच्या वेळेलाच मिळतात. पण हे मागचं जे रेस्टॉरंट आहे तिथे मात्र इडली आणि डोसा आम्हाला, इडली नाही मिळाली सॉरी, डोसा आणि उत्तप्पा अतिशय सुंदर मिळाला, पुरी भाजी पण अतिशय सुंदर मिळाली. आणि नंतर आम्ही कॉफी पण घेतली, कॉफी तर म्हणजे काय साऊथची इथली स्पेशालिटीज आहे, फिल्टर कॉफी इथे आम्ही घेतली. तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो, उद्याला सकाळी आपण विवेकानंद रॉक गार्डनकडे जाणार आहोत. मगाशी व्हिडिओमध्ये आपण बघितलं, मला पण ॲक्च्युली ते बघायचं होतं म्हणूनच इथपर्यंत मी जाऊन आलो की उद्या सकाळी आपल्याला किती वाजता निघायला पाहिजे ते. तर 7:45 तिथली क्यू जी आहे तो क्यू तिथला सुरू होईल, म्हणजे आम्हाला आमच्या हॉटेलमध्ये साधारणतः 7:30 निघाला तरी आम्ही 5 मिनिटामध्ये तिथे पोहोचतो. तर आता आजच्या दिवसासाठी तुम्हाला बाय बाय, रादर आजच्या संध्याकाळ आता तर आजच्या रात्रीसाठी तुम्हाला बाय बाय. उद्या आता 12 तारीख आहे, आज 11 तारीख होती, उद्याला विवेकानंद रॉक गार्डनला जाऊन आलो की मग आपण निघणार आहोत आणि आपला नंतर पुढचे 2 दिवस रामेश्वरला मुक्काम असणार आहे, त्याच्यानंतर 1 रात्र मदुराईला मुक्काम असणार आहे, आणि मग मदुराईला आपला व्हिडिओ आणि ही जी साऊथची टूर आहे ही सगळी टूर आपली मदुराईला संपेल. आत्तापर्यंत तुम्ही इतक्या पेशंटली हा व्हिडिओ बघितला आणि मी आशा करतो की तुम्हाला कन्याकुमारीची सगळी जवळपास सगळी माहिती मिळाली असेल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्या सकाळी विवेकानंद रॉक गार्डनला आम्ही ज्यावेळेला निघू त्यावेळेला पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये परत अगदी अवश्य जॉईन व्हा.